सर्वत्र वासुदेव मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर त्याला काय मिळवायचं आहे कोठे जायचं आहे त्याचं गंतव्य प्राप्तव्य कोणतं आहे याची या जाणीव सद्गुरू करून देतात पाण्यात आलेले बुडबुडे किंवा पाण्यातले तरंग हे पाण्यापासून वेगळे नसतात हा सहारा पसारा त्याचीच लिला आहे गुरु कृपा झाल्यावर संत नामदेवांच्या लक्षात आलं परमेश्वर सर्वत्र आहे प्रत्येकाच्या हृदयात तो आहे विठ्ठलाची पूजा करायची म्हणून त्यासाठी छान घागरभर पाणी आणलं त्याचा अभिषेक करणार तो लक्षात आलं पाण्यात बेचाळीस लक्ष जीवजंतू आहेत त्यांनी तर आधीच पाणी उष्टावलेलं आहे अशा पाण्यानं त्याला कसा काय मग अभिषेक करणार फुलांची माळ करून घालावी तर फुलंभुंग्यांनी वास घेतलेली आहेत ताज्या घट्ट दुधाची खीर करावी नैवेद्य दाखवावा पण ते दूध आधीच वासरांनी उष्ट केलेलं आहे त्याचा नैवेद्य कसा काय दाखवावा मग लक्षात येतं की देव सर्वत्र आहे चरा चरात व्यापून उरला आहे तो निर्गुण निराकार आहे भगवंताची विश्वव्यापकता समजायला त्याची अनुभूती यायला सद्गुरूंच मार्गदर्शन आणि कृपा लागते हे मात्र नक्की अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा